चला रसिक हो, कलेच्या नियमाप्रमाणे गण झाला बर का। आता गणानंतर येते तुम्हा सर्वांची लाडकी, ती म्हणजे गवळण बर का। मग मथुरेच्या बाजारी जाताना तो श्री हरिकृष्ण वाटेत आमच्या आडवा येतो, आमची मस्करी करतो, वेणी ओढतो, पदर ओढतो, आम्हाला नको तेवढा त्रास देतो। पण काय करायचं, आता तर आम्हाला तर श्रीकृष्णाची सवय होऊन बसली। म्हणून त्याला आमच्या सुमधुर आवाजाने त्याची स्तुती करू, त्याची विनवणी करू, अरे आमचा रस्ता सोड असं त्याला सांगून पुढचा मार्ग पकडून मथुरेच्या बाजारी आम्हीही निघून जाऊ। तर गवळण बाजाराला विकण्या निघाली, दही दूध ताक आणि लोणी गबाई ग, दही दूध ताक आणि लोणी बाई माझ्या ग, बाई माझ्या ग, खरच बाई माझ्या दुधात नाही Thank you.
सुधत नाही Yeah.
Bolivar al Tati, Bolivar al Tati, Bolivar al Tati.
मोरखा जाती अरे गाण्यामध्ये रंग आहात. शिवाजी महाराजांचं गाणं होतं, शिवाजी महाराजांपेक्षा तुम्ही मोठा आहेत का? अहो नाही. मग त्याच्यामध्ये रंग होतो तुम्हाला? अरे हे तरी पहा, कशाला मागे पहा. महाराजांना काय काय बोलतोय हरामखोर. हॅलो, आम्ही कोण? आम्ही कोण आहे? तुम्ही कोण आहे सर? कोण? माणूस. लागती नाही काम देऊ. उलट लागते ना. हो आम्ही. तुम्ही बोल कोण? कोणाचे कोण? कोण आम्ही? कोण आम्ही? कोण आम्ही? काय नाही नाव नाही गाव नाही. तुमचा दोघांमध्ये समर्थन चाललंय. तू गप, तू बोल रे. आमचा आदर आहे का नाही? साल्टी करेन साल्टी. तोंडातला शब्द तोंडातच ठेवायचा. जास्त बरोबर काढली मग सोडूनच काढला म्हणून लक्षात ठेवायचं. चांदीचा पाठ बसायला सोन्या चांदीचा पाठ. ए जुडवल्या बोल पुढं काय? जेवायला सोन्याचा ताट. जेवायला सोन्याचा ताट, बसायला सोन्याचा पाठ. जेवायला सोन्याचा ताट, हा पाणी प्यायला तुझं तूच सांग. हा तूच सांग जुडव्या. अर्धी का सोडतो जसा महाराजांवरती चढवला आणि खाली उतरतो का? पाणी पाणी बियाल चिठी पण. हुशार आहेस, हुशार आहेस, हुशार हुशार आहे तो. मग मी पण हुशार आहे. गरबा हो हुशार किती आहे कळलं ना मगच नको. झाली थटा मस्करी. हो हो ठीक आहे. बोला आपल्याकडे भरपूर जमीन आहे. अरे वा जमीन भरपूर आहे. भरपूर आहे. माझ्याकडे पण कस काढून आहे. कस काढून आहे? किती कस काढून आहे? हाय हाय आपल्याकडे भरपूर जमीन आहे. भरपूर जमीन आहे. परंतु काय? परंतु त्याची मशागत करायला आपल्याकडे कोण नाही. पाणी आहे का जमिनीला? पाणी देऊ का? पाणी पाहिजे म्हणते. पाणी लागणार की महाराज? सर्व लागणार आहे आपल्याला. तुमच्याकडे आलो म्हणजे काय? आमच्याकडे जमिनी नाही म्हणून आलो. जोडीदार हराम खोरा तुला कळतंय का आपलं राजे केवढं मोठं आहे? पाणी नसतं तर बोर मारला काय? पैसे कमी आहे का आपल्याकडे? भरपूर आहे. उशीर आहे का नाही? मी त्याला कळत नाही काय. सेवक कोणाचे हात? तुमचेच. मग मूर्ख कुठला? कोण मूर्ख? आयला म्हणलो. वाटवाडा बंद करायचे. आपल्याकडे वेळ कमी आहे. बरोबर आहे. बोला आपली असणारी जमीन कोणतरी कशाला घेतो का बघा. बरं बघूया महाराज. बघतो शेतकरी. बघतो आणि त्यांना ती जमीन कशाला घ्यायची आहे. चालेल चालेल. आणि ते पिकवून गोर गरिबांना त्याच्यामध्ये धनधान्य फळ फुल चालेल चालेल असं आपण पिकवायचं आहे. आणि त्या पिकवून असलेल्या अमरपुरी पण त्याचा सुगंध केला पाहिजे. चालेल चालेल. मला हाच आपला दानधर्म आहे. होय होय. तर कोण व्यक्ती भेटते का बघा शेतकरी? बघतो बघतो आम्ही. येऊ आम्ही. या 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 या.
काय करत बाबा, पोटाच्या भरगी भरण्यासाठी शेती काम करावी लागतात, अन्न नाही, पाणी नाही, आणि आमचा हे उद्योगच कारभारी काय बाबा, अजून आली नाही, बुकन जेव्हा व्याकुळ झालाय, काय करावं काय कळत नाही, तिला किती वेळा सांगते बाबा माझ्या पाठोपाठ यायचा, सकाळपासून शेती नांगरायची, म्हणजे काय सोपाय का ते भांड्या कुठं गेलं बाया माझा नवरा कारभारने अच्छा हो चालून चालून थकली बाया त्यांनी मी कारभारने रोज याचं म्हणलं की बाया जेवू जातो या तू आली गे आले की आता तुमच्यासाठी नाही यायचं तर गावासाठी यायचं का त्यांनी अगं सकाळपासून शेती नांगरून शेती नांगरून वैताग आलाय पाणी काय नाही तू तुला काय माझ्या पोटा पाण्याचा काय विचार आहे का नाही चुकीचं म्हणताय कसं वर्ष झाला किती जरी काय जरी झालं तरी कसंही असलं तरी तुमच्या सोबत संसार केलाय म्हणली मी अगं असं मला बोलताय घरातलं धुणे असते ती कपडा लत्ता असतोय तुमची बेणी आहे ती चार माझ्या माग तुझं तुझं हेच कायमचं मी किती ऐकत राहू गे त्यासाठी तुम्ही बायचा जन्म घ्या माझ्यासारखं तुला कधी बोलाय गेलं मग तुझं हेच झालं माझं तू हा माझी भांडी हे सगळ्यांच्या घरात आहे आता ह्या बायका नाही मग त्यांना म्हणते मी त्यांना मी माहितीये ती त्यांच्या नवऱ्याला काय आहे आयत आता पुढे येत म्हणून आपली निवांत असते ती असं असं काय नसतं गोष्टी तेवढं सोपं नाही चार चौघात गो बसा म्हणती म्हणजे आता तू इथं मला गप करणार घरात गेलं की म्हणणार कामची असती घरात गेलं ते म्हणणार आपण दोघंच आहे आता भांडायचं नाही तुम्ही मला काय पण करशील आपण दोघंच आहे आणि इथं आता मग ती एवढं चार चौघात नको ही सगळं भांडायचं कधी हिला बोलायचं कधी सांगा असं काय बोलली तर मला प्रेमाचं बोल तू लाल शर्ट वाला बघतो बघतो तिकडे तिकडे मागे बघशील मागे बघ आता जरा हात लावाल का बरं लावतो मी लावतो इथे माणसं बघते थांब कसं लावा आता थांब बरं ठेव खाली आला कारभारने आता एक काम कर मला सकाळपासून आलो वैताग बैलांनी जमता रोज दिलाय मला बैलांनी ते नवीन खोंड आणलंय ना खर्चून ठेवून ते लय मस्ती करते
त्याला 4-2 वेळा धरल्याशिवाय ते काय लाईन देणार नाही. आज किती मारू त्याला, चमडे ठेवले नाही तिथे महाराज माहिती असं मुख जाणार किती मारा. बरं मी सांगतो ते ऐक, आता मी थोडी राखण करतो शेतात, सकाळ त्यांना नांगरले शात पेरले, आता भुईमुंग आहे बाजूला ती जनावर येते ते जरा मी शेतीत राखण करतो. तू काय कर आता भाकरी आणले तू वाटत लगेच जाऊन ये सकाळची नारी मग आता वाजल्या की ती मंडळी सांगा. आता शेतकऱ्याचं जीवन असत असतंय धनी, त्याला दुपारी पर कळत नसते कस कळण ना. आज पण तो रगडून आणि मी उपाजी मला नारी आणि शेतकऱ्याचं जीवन सांगते मग असत असतंय बघा. सकाळचं लवकर जायला लागतंय, कधी आणि मिळतंय कधी नाही बी मिळत. शेतकऱ्याचं काय सांगायचं तर तुम्हाला दैना अशीच असती. शेतकऱ्याचं काय वेगळं आहे का सांगायचं म्हणजे वेगळं असतं. समजून घे मला आता तुम्हाला नेहरी आणलीस बरोबर ना, मग आता काय कर मी थोडी राखण करतो ती काय नेहरी आणले ते खातो हा मी एकटाच खाऊ ना. आता काय कुणाला बरं असू दे नेहरी करतो ऐक आग तिनं वैतो केला माझ्या सकाळ पाहायला कुठं लागलं सकाळी बर गंगे. तू आता मला जाऊन दुपारची भाकरी घेऊन ये, मी तुम्ही नेहरी करतो आणि राखण करतो हा लवकर 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 हळूहळू बोलून तिकडे बोला महाराजी. याच ठिकाणी कोणतरी शेतकरी आपल्याला दिसत आहे, जावा आणि त्यांना विचारून या असणारे आमचे राजे शेती कशाला देत आहेत आणि ती पिकवायची आहे आपण, त्याच्यामध्ये धनधान्य उगवलं पाहिजे, फुलं फळं सर्व त्याच्यामध्ये आलं पाहिजे. ठीक आहे सांगतो. समजलं सगळ्या जुडवल्या हे शेतकरी बरं का. हाय हाय हे शेतकरी आहे ते काही त्याला दिसत नाही ना, तो सोरफटला असता का ना असा शेतकरी कुठे मरण शेतकरी माजोरी आहे बरं का. काय झालं गरीबातलं दिसत नाही बरं का. शेतकरी हे काही शेत कामचं काही खसून करील असं काही सांगते ते दिसत खाली करीत आहे झालं काय पण सांगा का नाही. आमच्या राजाची शेती आहे ती कसायला आम्हाला माणूस पाहिजे तुमच्या जमल का. आमच्या राजाची शेती म्हणजे मला काही कळलं नाही. जमीन माहितीये का. जमीन म्हणणं मग त्यात शेती करतात ती माहिती आहे का. ती आहे माहिती, तेच माझं काम आहे. मग काय करू मी येण्यात काय बोलतो आर पण मी यंदा किती जणांचा शेत करू रे. किती जणांचा सगळे लोक गेले तर मुंबईला सगळ्यांच्या जमिनीला का पडून राहिल्या मला सगळे म्हणतात माझं वाटेन कर माझं. आता एक बाई माझे माझं कोणी येत नाही एकटा कसरं भात करणार. तीन एका मुंबईला गेलेला पण हे राजा आमचा इथंच असतो तुमची सगळी चौकशी होणार, तुमचं जगणं म्हणा खाणं पिणं सगळं होणार असं होणार ना. अरे मी तुम्ही सगळ्यांची लगा पहिल्यानं बातमी घेतली म्हणजे एक माणूस माझ्या मागणं नाही माणूस मिळत नाही तांबाला आणि एकटा कशी शेती करायचो. खरंच बघ जमल तर राजा आमचा चांगला आहे पण शेती चांगली आहे ना पिकल ना चांगली पिकल बर करतो मी बरोबर. आपल्या शेतकऱ्याला सांगायचं सांगितलं लागणार सर्व तुम्हाला भेटले जाईल. पाणी लागणारे अवजारे लागणारे बैल नांगरणीसाठी त्या शेतकऱ्यांना आपण पुरवलं जाईल. परंतु ती शेती ही पिकली तुमची शेती चांगली पिकल ना मी मेहनत करणार, माझी मेहनत काय फुकट जायला नको. अहो शेतकरी दादा म्हणून आम्ही तुम्हाला सांगत आहोत त्याची मशागत करायला लागणारे सर्व अवचार सर्व त्याला लागणारे बैल देशील आहो आता म्हणताय पाणी त्याला लागणारे खत बियाण सर्व सर्व तुम्हाला भेटू. पाणी तुम्ही देशील आहो पण त्याच्या मोटर पण लागेल ना. जे काही लागणार जेवढं शेतीला उपयोगी तेवढं तुम्हाला पुरवले जाईल. काय अवजार मिळतील ना सर्व. मग मी शेती करेन. आता यंदा मी बैल पण आलेत नवीन आणि मला तर शेती करायची बैल नवीन आणलेत त्यांना जो झालेला खर्च ते पण आम्ही तुम्हाला पुरवू. शेती आमच्या राज्याची ही शेती ही बरोबर चालेल चालेल तशी तुम्ही
तुमच्या अज्ञानामुळे मी तुम्हाला वाटा कसा देणार? काय म्हणलं होता? सगळं पीक होईल ते तुम्हाला देणार नाही. तर पुढचं तुम्हाला सांगतो मी नंतर. हा मग हा ओके हो ना ते नंतर भांडे उडशील आम्ही. ओके मी हा चालत चालत करतो. धन्यवाद. सुगंध कुठून येतोय? नाही, पृथ्वी तलावर एक फार कष्ट करून जगणारा शेतकरी आहे. अजून 20 मिनिटं बाकी आहेत. 20 मिनिटं पात्र संपले. पार्वते, पृथ्वी तलावर कष्ट करून जगणारा एक शेतकरी आहे आणि त्याने कष्टाने फार फुलबाग फुलवली आहे. अरे त्या फुलांचा सुगंध कैलासापर्यंत येतोय. असं आहे का? तर मग आपल्याला बघावं लागेल. हो चल, फक्त बघून चालणार नाही. त्याने एवढ्या इमानदारीने कष्ट केले की त्याला साक्षात आपण दर्शन द्यावं लागेल. तर मग आपण पण जाऊया, चल बघूया. फुलबागेमध्ये विहार केलास. हो, आता तुझ्या मनाचं समाधान झालं की नाही? खूप छान वाटतंय, माझ्या मनाला समाधान वाटतंय. चल तर आता पुन्हा कैलासाला जाऊ, आता ब्रह्ममुहूर्त झालाय. स्वामी, मी एवढं रात्रभर फिरून तुमच्यासाठी गजरा वगैरे विणलेला आहे तो तुम्हाला घातला आणि मला असं वाटतं अजून थोडा वेळ थांबूया का? पण पार्वते, कैलासावर आपले भक्तगण दर्शनासाठी आले असतील.
त्याच्यासाठी आपल्याला वेळेत जावं लागेल. हो, आपले भक्तगण सुद्धा नाराज होते, आपल्याला लवकर निघावं लागेल. चल तर मग जाऊया. भगवंता, तुम्ही आमच्या नगरीत आलात आणि मळ्यामध्ये आलात तुम्ही. आम्ही एवढी फळबागा फुलबागा एवढ्या फुलवलेल्या आहेत आणि तुम्ही आलात. अहोरात्र कष्ट करून रात्रीचे दिवस करून तुमचे दर्शन लोकांनी मिळत नाही एवढं दुर्लभ आहे. आणि तुम्ही आमच्या शेतीमध्ये आलात आणि तुम्ही असंच कसं निघालात? तुम्हाला तसं मी जाऊ देणार नाही. म्हणजे शेतकऱ्या, तुझी इच्छा तरी काय आहे? माझी इच्छा म्हणजे तुम्ही इथून असंच कसं जाऊ शकता? तुम्ही एवढे आलात, तुम्हाला मी दोन घास तरी खाऊ घालणार अशी माझी अपेक्षा माझ्या मळ्यामध्ये आलेल्या आहेत. काहीतरी तुम्हाला देऊ इच्छितो ना मी. म्हणजे तुझी अशी इच्छा आहे की आम्ही जेवण्याशिवाय जायचं नाही? होय. पण ही वेळ आहे का जेवणाची शेतकऱ्या? नाही असू दे, माझ्याकडे काय रात्रंदिवस काय ना काय काय असतं. माझ्याकडे चटणी भाकरी जे काय असेल ती तुम्ही तेव्हा घ्या आणि असंच काय जाऊ नका. माझ्या शेतीमध्ये जो आलेला कोणी असू दे त्याला मी विना अनापाण्याचं कधी परत पाठवत नाही. पार्वती, तुझी काय इच्छा आहे? तुम्ही मग शेतकऱ्या हा जा, तुझ्या घरी जा आणि जेवण घेऊन ये. आमचं आमचं थांबा, तुम्ही लवकर आपली पण 2 मिनिटं राहिले. कृपया जरा 2 मिनिटं थांबा. गंगे आलो हा आला तर घरी. होय बोला. अगं तुला माहिती नाही देवालयात आपल्या दारात देवालयात मग आपलं किती मोठं भाग्य आहे हे बघ. किती मोठं भाग्य बघ हे बघ. देव शंकर पार्वती, शंकर पार्वती होय. आपलं हे मानवी जीवन सार्थक झालं धनी. पार्वती आणि शिवशंकर आपल्या इथं आपल्या शेतीमध्ये आलेले आहेत. दर्शन घे, दर्शन घे गंगे. असंच जाऊन द्यायचं नाही, जाऊन द्यायचं नाही. मुखात दोन गाव दिवस लगेच लगेच वेळ नाही आपल्याकडे. झाली का तयारी? हो झाली, झाली जेवणाची तयारी. झाली जेवणाची तयारी झालेली आहे. चल बनव, ताटं बनव बनव. आम्हाला वेळ फार कमी आहे. आता आपण चौघच आहे. 7 ताटे बनव. 7 अहो देवा, 7 कसे? आपण चौघच आहे. पंगत आहे ना तुझ्या घरात? माझ्या घरात पंगत आहे. हो बरोबर आहे. हा मग 7 माणसाशिवाय पंगत कशी होईल ती? अहो 5 किंवा 7 असतात नाही का? बरोबर. आपण चौघच आहे, मग 7 ताटे बनवून काय करू? मी सांगतोय तेवढं कर, 7 ताटे बनव. बर मी बनवतो. मग तुम्ही पुढे बघा काय करायचं ते. 7 ताटं बनव. बर ठीक आहे गंगे, 7 बनवायचं. 7 आज तुला किती झाले? बघी बघ झाले देवाना टाइम नाही. 7 बनव, 7 बनव, 7 देवा. 7 ताटं बनवून द्या. बनवली होय. या आता जेवायला आमच्या बरोबर तुम्ही पण बसायचं. हो आम्ही तुमच्यावर 2 घास खाणार. बसा बसा जेवायला बसा. हे गंगे तुम्ही पण बसा. अरे पण शेतकरी आपण चौघेच आहोत ना. हो मग 3 ताटं शिल्लक होतील ना. अर्धा मिनिट, 2 मिनिट आता. अर्धा 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 मिनिट, अर्धा अर्धा 5 मिनिट नको. अर्धा अर्धा हा तुमच्या आधी आम्ही करतोय. अर्धा मिनिट थांबा. तुम्ही नव्हता तरी आम्ही लोकांना थांबून ठेवलं का आधी? अर्धा गडबड करू नका. शेतकऱ्या 4 ताटावर आपण चौघे बसणार. 5 मिनिट दिल्या जातील. ओ सामनेवाली मंडळी इकडे ऐका, 5 मिनिटं तुम्हाला जास्त दिले जातील. 2 मिनिटं फक्त. 7 ताटं बनवलेस ना? हो देवा, 7 ताटं बनवले. आपण चौघे जण आहोत. होय. 4 ताटावर चौघे बसणार. हो. उरलेल्या 3 ताटावर कोण बसणार? आता देवा ते मी काय सांगू? तुम्ही सांगितले 7 ताटं बनवला, मी यंत्र बनवली. जोपर्यंत 7 माणसं इथं येणार नाहीत, 7 ताटावर 7 जण बसणार नाहीत, तोपर्यंत मी अन्नाचा घास सुद्धा घेणार नाही. देवा असं काय करू नका. हो तुम्ही जर अन्नाचा घास घेणार नाही अहो, पण देवा जर तुम्ही अन्नाचा घास घेतला नाही तर आम्ही तरी कसे जेवणार? हो तुम्ही जेवणार नाही. आम्ही नाही जेवणार. उरलेल्या 3 ताटापर्यंत तुम्ही जेवत नाही तर आम्ही असंच राहणार. मग उरलेल्या 3 ताटाची काय सोय लावणार? देवा आता तुम्ही बघा, तुम्ही ताटं मांडायचं सांगितलं मला. जोपर्यंत 3 ताटावर कुणाला बसवत नाही तोपर्यंत मी जेवणार नाही. आता देवा गंगे, देव म्हणतात 3 ताटे रिकामे राहतात, आम्ही कसे जेवणार? मग आता जोपर्यंत त्या ताटावर कोण बसत नाही तोपर्यंत आम्ही जेवणार नाही. देवा तुम्ही जेवणार नाही, कसे जेवणार? मग त्या 3 ताटावर कोण बसवायचं ते सामनेवाले बुवा सांगतील. आता सांगतील की नाही? काही सुटले त्यांना.